Now we are going to study evidences of evolution. याच्यामध्ये आपण जे मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं की इव्होल्युशन म्हणजे हळूहळू सजीवांमध्ये होणारी उत्क्रांती. आता ही जी उत्क्रांती होत असते ती 1-2-3 वर्षात न होता करोडो अब्ज लाखो वर्ष लागतात त्याला. आणि हा एवढा कालावधी कोण स्टडी नाही करत, मग त्याच्यावरून काही एव्हिडन्सेस बनतात आणि हे एव्हिडन्सेस आपण स्टडी करणार आहोत. पहिला एव्हिडन्स आहे मॉर्फोलॉजिकल. पहिलं मॉर्फोलॉजी म्हणजे काय, तर मॉर्फोलॉजी म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमचा एक्स्टर्नल ॲपिअरन्स कसा आहे, म्हणजे बाहेरून तो ऑर्गॅनिझम कसा दिसतो. त्याच्यामध्ये आपण एक समोर फोटो पाहताय, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मग आपल्याला ते जनरलाइज करता येतं की तीन समोर प्राणी आहेत आपले, ॲनिमल्स आहेत तीनही. मला वाटतं दुसऱ्यात शीप आहे, तिसऱ्यात कोल्हा आहे ऑक्स, आणि पहिल्यात डॉग आहे. या तिघांमध्ये तिघांचे नॉस्ट्रील नाक बघा सेम दिसतील, आईज बघा साईडला आहेत दोन्ही ते दिसतील, त्यांचे कान बघा तेही जवळपास शेपनी सेम आहेत, आणि त्यांच्यावरती शरीरावरती जे असणारे हेअर्स आहेत ते पण अतिशय सेम आहेत. खूप संख्येने म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांची पसरलेली हेअर्स आहेत. आणि तिसऱ्या चित्रा खालच्या प्लांटच्या बाबतीत आपण एक्स्टर्नल ॲपिअरन्स बघतोय, ते प्लांटचे लिफ्स असतील ते तिघांचे जवळपास सेम आहेत. त्याच्यामध्ये व्हेनेशन आहे ते सेम आहे, म्हणजे व्हेनेशन म्हणजे अन्ननलिका असतील किंवा वॉटर झायलेम फ्लोईमपैकी ते असतील ते सेम आहेत, फ्रूट्स लागतात ते सेम आहेत. मग हा याचा एक्स्टर्नल ॲपिअरन्स झाला. या दोन्ही फोटोजवरून जे तीन ॲनिमल आणि तीन प्लांट्स जे त्यांच्यामध्ये काही आपल्याला समानता सिमिलॅरिटीज दिसल्या, त्या सिमिलॅरिटी कशा आहेत, एक्स्टर्नल आहेत, म्हणजे कसल्या, मॉर्फोलॉजिकल. आणि हे आपल्याला आत्ता व्हरायटीमध्ये दिसतंय की म्हणजे हे प्राणी असे सेम दिसतात, हे सेम दिसतात, याच्यावरून असं लक्षात येतं की ह्यांचे जे आधीचे ॲन्सेस्टर असतील म्हणजे पूर्वज असतील हे एकच असतील. एकच म्हणजे जवळपास एकापासूनच तयार झाल्यात, थोडाफार बदल झाला आहे, सगळ्या बाकीच्या गोष्टी कशा आहेत समान आहे. आता याच्यानंतरचं आपण एव्हिडन्सेस बघणार आहे ॲनाटॉमिकल. ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल, म्हणजे ऑर्गॅनिझमच्या आतमधला स्टडी, म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये लिव्हर वगैरे आहेत याचा स्टडी, किंवा बोन्स असतील स्केलेटन असेल याचा स्टडी. समोर तुमचं स्ट्रक्चर ऑफ बोन्स दिलेलं आहे 1.5, पहिल्यात ह्युमन हँड दिलं आहे, दुसऱ्यात फोर लेग ऑफ ऑक्स दिलं आहे, तिसऱ्यात पॅटॅजियम ऑफ बॅट, आणि चौथ्यामध्ये फ्लिपर ऑफ वेल दिलं आहे. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला वाटत असेल की शेप वेगवेगळे दिसत आहेत, ठीक आहे ना, मग आपण ते यालाच तर इव्होल्युशन म्हणतो की जे समान होतं किंवा जे एकच होतं त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आणि ह्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आली किंवा व्हेरिएशन आले. मग याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, तर तिघांचेही जे जे जॉईंट आहेत त्यांची संख्या तुम्ही जरा बघा, 1, 2 आणि 3 बोन्स फिंगरपर्यंत, म्हणजे वर्षे 2-2 जॉईंट्सच आहेत फक्त प्रत्येकामध्ये, बॅट असेल व्हेल असेल ऑक्स असेल, यांच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की ॲनाटॉमिकली पण ह्यांचे ॲन्सेस्टर एकच असतील. तिसरा एव्हिडन्स आहे वेस्टिजियल ऑर्गन. आता आपल्या शरीरामध्ये काही ऑर्गन्स असतात, ऑर्गन्स कशाला म्हणतो आपण, की जे ग्रुप ऑफ टिश्यूजपासून बनलेला भाग असतो आणि ज्याचं फंक्शन एकसारखं असतं त्याला ऑर्गन म्हणतो, आणि आपण ऑर्गॅनिझम असल्यामुळे ते ऑर्गनपासून बनलेले. मग काही ऑर्गन असतील वेस्टिजियल कशाला बनायचं, डीजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड. डीजनरेटेड म्हणजे जे तयार नाही झालेले पूर्णपणे किंवा अर्धेच डेव्हलप झालेले, यूजलेस ऑर्गन ज्यांचा उपयोग होत नाही, ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स. आलं लक्षात, डीजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड यूजलेस ऑर्गन्स ऑफ द बॉडी, ठीक आहे. मग पहिला समोर तुमचं स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन, त्याला छोटासा खाली भाग दिसतोय ॲपेंडिक्स, याचा यूज आपल्या बॉडीमध्ये अजिबात होत नाही. मग बऱ्याच वेळेस ऐकलं असेल तुम्ही की ॲपेंडिक्सचं ऑपरेशन करतात, म्हणजे हा भाग कट करतात ज्यावेळेस याला छोटे छोटे हेअर्स येतात,
हे कशासाठी असतं, पूर्वी आपण सेल्युलोज डायरेक्ट खायचो, कच्चं अन्न खायचो, त्यामुळे ते पचन करण्यासाठी ॲपेंडिक्स असतो आपल्या शरीरात, पण आता त्याचा उपयोग होत नाही. आपलं जे बोनचं स्ट्रक्चर आहे, स्केलेटन, मणका, त्याचं लास्ट बोन, त्याला आपण मंकी बोन किंवा कॉग्झिक्स असं म्हणतो. आता हे जी शेंडा दिसतो आपल्याला, एंट तो टोकदार, तो त्याचा उपयोग आपल्याला काही होत नाही. ज्यावेळेस आपण माकड होतो म्हणून मंकी बोन, त्यावेळेस तिथून आपल्याला शेपटी ओरिजिन झालेली होती, म्हणजे टेल, म्हणून त्याला टेल बोनसुद्धा म्हणायचं आपण. आणि याच्यामुळे याचा उपयोग आपल्याला काही होत नाही, ठीक आहे. म्हणून हे वेस्टिजियल. याच्या पुढचं वेस्टिजियल ऑर्गन आहे विजडम टूथ. आपल्या दाताच्या शेवटी एक अजून पाठीमागं दात असतात, ठीक आहे. आणि हा विजडम टूथ काही कायांना, म्हणजे काही माणसांना उगवतो, आणि जो उगवला की त्यांना त्रास व्हायला लागतो. कारण जर तुम्ही इव्होल्युशन झालेलं पाहिलं तर आपला जो जबडा आहे तो थोडासा मागवा होता, म्हणजे पूर्ण जास्त ओपन होता, आत्ता ओपन होतो, त्याच्यापेक्षा जास्त ओपन होत होता. कारण ज्यावेळेस आपण मांस खाणार किंवा कोणताही पदार्थ कच्चा खाणार, त्यावेळेस तुम्ही तो साईडनी तोडणार, आणि ज्यावेळेस तुम्ही तो साईडनी तोडणार त्यावेळेस तुम्हाला शेवटचा हा दात, म्हणजे आतमधली दाढ, म्हणजे विजडम टीथ उपयोगाला यायची. आणि आता त्याचा उपयोग होत नाही, कारण आपण मऊ ताजं शिजलेलं अन्न खातो आजकाल, आणि पूर्णपैकी मांससुद्धा आपण चांगलं खातो. आपल्या पूर्वी कारण कसं असायचं की आपल्या कानाला पण जास्त फंक्शनिंग होतं, काही प्राण्यांची कानं स्वतःची स्वतः हलवली जातात, मी फक्त कानच हलतो, कुत्रं मांजर यांचं पण बघा, तसं आपण पण करायचो. म्हणून आपल्या कानाला इयर मसल्स असतात, ज्या आत्ता आपल्या उपयोगाला येत नाहीत. आलं लक्षात? हा पण इयर मसल्ससुद्धा आपल्या लाईफचा पहिले पार्ट होते. मग ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या वेस्टिजियल ऑर्गन्स वरून एक लक्षात आलं आपल्या की आपल्या शरीरामध्ये असे काही आत्तासुद्धा ऑर्गन आहे जे डेव्हलप नाही, डिजनरेटेड आहेत, आणि आपल्याला त्यांचा काहीही उपयोग होत नाही अशा ऑर्गनला. पण ते दुसरे ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे मंकी बोनमध्ये मंकी आहे, विजडम टूथ पण आहे काही ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजे दुसऱ्यामध्ये आहेत, आपल्यामध्ये आहेत, पण आपल्यामध्ये त्याचा उपयोग होत नाही. चौथा एव्हिडन्स, पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे अश्म, म्हणजे जे जमिनीच्या आतमधून खांदून ज्यावेळेस आपण एखादी वस्तू काढतो आणि त्याच्यामध्ये जे अवशेष मिळतात ऑर्गॅनिझमचे, त्याला पॅलिओन्टॉलॉजी स्टडी करतो आपण त्याचं पॅलिओन्टॉलॉजीमध्ये. आणि ते ऑर्गॅनिझम आपण स्टडी करून त्याच्यावरून शोध लावणार की कोण आपला ॲन्सेस्टर आहे किंवा सगळ्यांचा ॲन्सेस्टर एकच आहेत का. मग समोर तुमचे तीन चित्र दिसत आहेत, असे काही प्राणी दिसत आहेत की जे फॉसिल्स आहेत. फॉसिल म्हणजे हे अश्म आहे, म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं की जमिनीच्या आतमध्ये काही खाली प्रमाणामध्ये गाडलेले गेलेले असतात, त्यांचे शेप तसेच राहतात, आणि ज्यावेळेस ते आपण खणतो आर्किओलॉजी डिपार्टमेंटमधून त्यावेळेस आपल्याला काही एव्हिडन्सेस मिळतात की पूर्वीचे ऑर्गॅनिझम कसे होते, आताचे कसे आहेत, जो जास्त खालच्या लेअरला होता तो आधी होता, नंतरच्या लेअरला होता तो नंतर होता, याच्यावरून आपल्याला बराचशी माहिती मिळते. आणि ह्या माहितीवरून आपण निष्कर्ष काढतो की कोण आधी कोण नंतर, आणि सगळ्यांचा ओरिजिन एकापासूनच झालेला आहे का. आणि आपल्याला हे शेवटी हेच प्रूफ करायचं आहे की आपण जे बनलेलं आहोत ते सगळे एकाच प्रजातीपासून सुरू झालं आहे, ते म्हणजे प्रोटोप्लाझम, नंतर अमीबा, पॅरामेशियम टू आपण आत्ता जे आहोत तो, आपणच नाही तर अशा लाखो करोडो प्रजाती आहेत ॲनिमल आणि प्लांटच्या. आता हे पॅलिओन्टॉलॉजिकलमध्ये एक तुम्हाला ग्राफिकल प्रेझेंटेशन दिले की बाबा जमिनीच्या सगळ्यात खालच्या लेवलला समुद्राच्या आतमध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहेत, गोगलगाय, स्टारफिश असेल, हे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत, हे दोन तीन प्रकारचे ते आधीचे आहेत, मग त्याला पॅलिओझोइक इरामध्ये टाकतात. त्याच्यावरच्या लेवलला डेव्हलपमेंट झाली आणि फिश आणि फिशच तयार झाले, म्हणजे स्टारफिश आणि स्नेलपासून डेव्हलपमेंट कशात झाली तर फिशेशमध्ये, आणि फिशेशपासून कशात झाली तर तुम्हाला फ्रॉग आणि मगर म्हणजे क्रोकोडाईल याचं तुम्हाला अवशेष मिळालेले आहेत. आणि या पॅलिओझोइक एरामध्ये हे ॲम्फिबिया फिसेस इन्व्हर्टिब्रेट जे सापडले आपल्याला खालचे तर ते मिळालेले आहेत. त्याच्यावरच्या लेवलला डायनासोर आणि
स्नेक म्हणजे ह्याचं रूपांतर कशात झालं, तर जमिनीवरती फिरणाऱ्या काही रेप्टाईल्समध्ये ज्यांच्या पायांची एवढी डेव्हलपमेंट झालेली नव्हती, नंतर पायांची डेव्हलपमेंट झाली आणि शेवटी जमिनीवरती जास्त चांगल्या पद्धतीने राहणारे म्हणजे रॅबिटसारखे, डिअरसारखे आणि जमिनीवरून हवेत उडणारे म्हणजे बर्ड्स यांचेसुद्धा आपल्याला एव्हिडन्सेस मिळालेले आहेत. मग आपण ह्यांचे तीन इरा करतो, तीन कालावधी बनवतो. सगळ्यात आधीचा पॅलिओझोईक इरा, त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम आहे त्यांची नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा मधला काळ मेझोझोईक इरा आणि त्याच्यावरचा आत्ताचा जो आहे सिनोझोईक इरा. येते लक्षात तुमच्या? हे सगळे काय आहेत? पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आत्तापर्यंतचे जेवढे एव्हिडन्सेस झाले याच्यावरून एकच गोष्ट लक्षात येते आपल्याला की सुरुवातीला एक होता, त्याच्यात थोडा बदल झाला कॅरेक्टर्समध्ये, मग तो डिवाईड झाला, त्या दुसऱ्यांमध्ये अजून बदल होत गेला, मग ते अजून डिवाईड झाले, अजूनमध्ये अजून 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 नवीन नवीन ऑर्गॅनिझम तयार होत गेले. पण हा सगळा जो डेव्हलपमेंट प्रोग्रेस जी व्हेरिएशन्स आले ते एका मिनटात, एका तासात, एका वर्षात, एका हजार वर्षांमध्ये सुद्धा नाही, तो करोडो लाखो वर्ष त्याला लागली आणि हे सगळे ऑर्गॅनिझम प्राणी वनस्पती तयार झाले पृथ्वीवरती.